2019 लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस, महाराष्ट्रातून काँग्रेस नेस्तनाबूत झालं होतं. 48 जागांपैकी मोजून एक जागा निवडून आली आणि ती होती चंद्रपूरची. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज आहिर यांचा 44,763 मतांनी पराभव केला होता. अगदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही त्यांच्या मतदारसंघातून म्हणजेच नांदेडमधून पराभूत झाले होते. मात्र धानोरकर यांनी ही बाजी मारली. महाराष्ट्रात काँग्रेसची ज्योत तेवत ठेवण्याचं काम करणाऱ्या याच बाळू धानोरकरांचं आज पहाटे निधन झाले. वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. 26 मे रोजी त्यांना नागपूरमध्ये किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र कॉम्प्लिकेशन्स वाढल्याने त्यांना तातडीने दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं. 2 दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांचं सुद्धा निधन झालं होतं. मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारालाही बाळू धानोरकर यांना उपस्थित राहता आलं नाही. आणि आज अखेर काँग्रेसच्या या एकमेव खासदाराची मृत्यूशी झुंज अपयशी ठरलीय. एक शिवसेना कार्यकर्ता ते काँग्रेस खासदार असा धानोरकर यांचा राजकीय प्रवास कसा होता तेही पाहूयात. बाळू धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर हे सरकारी शाळेत शिक्षक होते, त्यामुळे घरात कुठलाच राजकीय वारसा नसताना सुद्धा त्यांनी राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं. 4 मे 1975 रोजी यवतमाळमध्ये त्यांचा जन्म झाला होता. कला आणि कृषी शाखेत शिक्षण घेतल्यानंतर ते व्यवसायाकडे वळाले. त्यांनी सुरुवातीला कापड्याचं दुकान सुरू केलं, त्यानंतर वाहन खरेदीसाठी कर्ज पुरवठा करणारी कंपनी सुद्धा सुरू केली आणि काहीच दिवसात त्यांनी मद्य विक्रीच्या व्यवसायाला सुद्धा सुरुवात केली. गाठीशी थोडासा पैसा जमा झाल्यानंतर धानोरकर यांची पावलं राजकारणाकडे वळाली. भद्रावती महानगरपालिकेपासूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करत युतीच्या काळात त्यांनी वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम सुद्धा पाहिले. तर 2014 ते 2019 दरम्यान वरोरा मतदारसंघातून ते निवडून आले. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री संजय देवतळे यांचा पराभव केला होता. आक्रमक आणि स्पष्ट वक्ता म्हणून बाळू धानोरकर हे राजकीय वर्तुळात ओळखले जायचे. लोकांच्या जगण्यावर थेट परिणाम करणारे कामं करण्याला ते महत्व देत. एकाच कामासाठी लोकांना वारंवार एरझाऱ्या घालायला नकोत म्हणून बाळू धानोरकर हे परमनंट सोल्युशन काढण्यावर सुद्धा भर द्यायचे. पुन्हा निवडून येण्यापुरती कामं मी करत नाही आणि लोकांना खोटी आश्वासनं देत नाही. माझ्याकडून काम होणार नसेल तर मी लोकांना स्पष्ट सांगतो. हाच बाळू धानोरकरांचा स्पष्ट वक्तेपणा होता आणि त्यांची हीच गोष्ट अनेकांना भावत होती. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2004 नंतर काँग्रेसला विजय मिळाला नव्हता. अशातच 2019 निवडणुकीत चंद्रपूरमधून काँग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्याचवेळी अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यामुळे बांगडेंची उमेदवारी बदलून अखेरच्या क्षणाला शिवसेनेतून आलेल्या धानोरकर यांनाही उमेदवारी देण्यात आली. खरं तर धानोरकरांना तिकीट द्यायच्या वेळी त्यांच्या मद्यविक्रीचा व्यवसाय आणि चंद्रपुरात असलेली दारूबंदी ही त्यांच्या उमेदवारीच्या आड आली. मात्र धानोरकरांना तिकीट नाकारल्याने मोठा गदारोळ झाला. यानंतर धानोरकर, वडेट्टीवार आणि अशोक चव्हाण या तिघांनीही मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. अगदी राहुल गांधींपर्यंत सुद्धा फिल्डिंग लावण्यात आली. बाळू धानोरकर कसे विनिंग कॅन्डिडेट आहेत हे काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांना पटवून दिलं आणि त्यानंतर 2019 बाळू धानोरकर हेच काँग्रेससाठी मॅन ऑफ द मॅच ठरले. आपल्या याच आक्रमक आणि चिकाटी स्वभावामुळे ते थेट पंतप्रधान मोदींनाही आव्हान द्यायचे. पक्षाने आदेश द्यावा तर मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत धानोरकर यांनी मोदींविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी सुद्धा दर्शवली होती. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे असं बाळू धानोरकर यांनी म्हटलं होतं. पण आज धानोरकर यांची प्राणज्योत मालवली आहे. काँग्रेसला मागच्या 5 वर्षात आमदार रावसाहेब अंतापूरकर, खासदार राजीव सातव या लोकप्रतिनिधींच्या जाण्याच्या रूपाने मोठे आघात सहन करावे लागलेत आणि आता बाळू धानोरकर यांच्या रूपाने सुद्धा काँग्रेसला आणखीन एक आघात सहन करावा लागणार आहे.